मुलुक महाराष्ट्रामध्ये घडामोडी वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर अपक्ष आमदारांसोबत बैठक पार पडली। राज्यसभेच्या सहाव्या जागेकरता अपक्ष आमदारांची भूमिका यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली। राज्यसभेच्या सहाव्या जागेकरता अपक्ष आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। पुण्यातल्या लाल महालामध्ये नृत्यांगना वैष्णवी पाटील हिने लावणीचा व्हिडिओ शूट केला, यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे। उन्हाळी सुटीच्या दरम्यान लाल महाल सर्वसामान्यांकरता बंद करण्यात आलेला असताना सुद्धा लावणीचा व्हिडिओ कसा काय शूट झाला असा सवाल उपस्थित करत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे। वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं तीन पर्याय सुचवले आहेत। तसंच जस्टिस डी वाई चंद्रचूड यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने आपल्या अधिकारांनुसार सुनावणी घ्यावी, कारण हा न्यायालयीन अनुभवाचा अधिकार आहे असं मत त्यांनी नोंदवलं आहे। तसंच सुप्रीम कोर्टाने यापूर्वीचा आदेश कायम ठेवलेला आहे, तर सर्व प्रकरण आता जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। चीना वोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आलेली आहे। साडेसहा वर्षांनंतर चीना वोरा हत्याकांड प्रकरणामध्ये इंद्राणी मुखर्जीला जामीन मिळाला आहे। इंद्राणी मुखर्जी हिनं तुरुंगाच्या बाहेर साडेसहा वर्षानंतर पाऊल ठेवलं आहे। दरम्यान इंद्राणी मुखर्जीची छबी मिळवण्याकरता तुरुंगाच्या बाहेर गर्दी होती। इंदापूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत आणि नाना पटोलेंवर टीका केली। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येच ओबीसी आरक्षण गेलंय, त्यामुळे नाना पटोले यांना स्मृतिभ्रंश झाला असल्याची टीका फडणवीसांनी केली। तर संजय राऊतांना कुणीही गांभीर्याने घेत नाही असं फडणवीस म्हणाले। दरम्यान शरद पवार यांना संभाजीराजे खासदार व्हावेत असं वाटत असेल तर त्यांनी सहाव्या जागेऐवजी स्वतःची हक्काची जागा त्यांना द्यावी अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली। तर छत्रपतींच्या घराण्याप्रती केवळ आमचंच कर्तव्य आहे का, त्यांचं कर्तव्य नाही का असा सवाल फडणवीस यांनी केला। सांगलीच्या जत तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसला। या पावसामुळे इथले पूल पाण्याखाली गेलेले आहेत, ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर मंदिरातही पाणी साचल्यानं गुडघाभर पाण्यातून प्रदक्षिणा घालण्याची वेळ भक्तांवर आली आहे। वळसंग पासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचलंय। बातमी लातूरातून आहे। लातूरमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस झालाय। पावसाचा जोर कमी असला तरी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट बघायला मिळतोय। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला। कोल्हापुरामध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू आहे। या पावसाचा फटका शाहू कृतज्ञता पर्वाला बसलेला आहे। पावसामुळे सर्व कार्यक्रम रद्द झालेत। कुस्ती, फुटबॉल स्पर्धा, कृषी प्रदर्शन झालं असून दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द झाले। क्षमा करा, कोल्हापुरातूनच बातमी आहे। कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात गुरुवार संध्याकाळपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। ऊसासह सगळ्याच पिकांना वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। बातमी पंढरपुरातून आहे। पंढरपूर परिसरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय। माळशिरस, सांगोला, मंगळवेढा या भागात पाऊस झालेला आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे केळी, आंबा आणि द्राक्षाच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस झाला। पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। अर्धा जालना शहर रात्रभर अंधारात होतं। तूर्तास ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता नाकारता येत नाही। वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी या प्रकल्पावर मान्सून पूर्व तयारी आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलंय। वाशिमचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन यांनी एकत्र येत शिबिर घेतलं होतं। यात अग्निशमन दल, पोलीस दल, गृहरक्षक दल, विविध एनजीओज, एनसीसी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले। उन्हाळ्यामध्ये कलिंगडाला मोठी मागणी असल्यानं वाशिम जिल्ह्यात यंदा 150 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कलिंगडाची लागवड करण्यात आली। मात्र ऐन विक्रीला कलिंगड आलं असताना भाव पडले
आणि कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये तुफान पाऊस झाला. पावसामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले. वाटूळ कोरले या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली तर एसटी सेवा देखील बंद झाली. रत्नागिरीतील वाटूळ दाभोळ या मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू असताना जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखल पसरला. अनेक गावांना जोडणारा हा रस्ता असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. नांदेड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची मशागतीकरता धावपळ सुरू झाली. पाऊस पडण्याआधी शेतजमीन तयार ठेवावी लागते त्यामुळे मशागतीची कामं देखील लवकर सुरू झालेली आहेत. तर यंदा खत आणि बियाणं यांच्या किमती नियंत्रणात असाव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नितेश राणेंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं परत गेलेलं विकास कामाचं 65 कोटी जिल्ह्याला परत मिळावेत असा शब्द पाळला नसल्याचं नितेश राणे म्हणाले. सरकार राज्याच्या सत्तेत आल्यापासून राज्याचा जिल्ह्याचा विकास ठप्प झालाय अशी टीका नितेश राणेंनी केली. पुण्यामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपनं आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपनं आंदोलन केलं. यात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अभिनेत्री केतकी तळे विरोधात यवतमाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा योगिता मासाळ, सारिका ताजने, वर्षा निकम या पदाधिकाऱ्यांनी फिर्याद दिली. केतकी चितळे आणि लेखक नितीन भावे विरोधात अवधूतवाडी पोलिसात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेमध्ये राज्यभरातील शेतकरी आणि जनतेच्या समस्या आम्ही मांडतो आहोत या संवाद यात्रेची खुद्द शरद पवारांनी दखल घेतली. सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचं पवारांनी कौतुक केलं. परभणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर मिटला. एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी आणि प्रशासन यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेऊन मागण्या मान्य केल्यानं संप मिटला. यावेळी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. बातमी पंढरपुरातून. पंढरपूरच्या बालरोग रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील जनरेटरची बॅटरी चोरण्यात आली त्यामुळे 69 बालकांचा जीव धोक्यात आला होता पण रुग्णालयानं पर्यायी व्यवस्था केल्यानं बालकांवरील मोठा धोका टळला. दरम्यान बॅटरी चोर विरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या मजुरांवर अस्वलानं हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात 3 मजूर जखमी झाले. गोंदियातील डोंगरगाव बीटमधली ही घटना आहे. जखमी मजुरांवर उपचार सुरू करण्यात आले. चंदनाची झाडं तोडून तस्करी करणाऱ्या 9 जणांच्या टोळीला पकडण्यात बीडच्या गुन्हे शाखेला यश आलंय. बीडमधील वडवाणी तालुक्यातील चिंचाळा शिवारात छापा टाकला असता या 43 किलो चंदनासह सुमारे 3,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नोकरभरती घोटाळ्यामध्ये नांदेडच्या गुन्हे अन्वेषण विभागानं 2 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. 2016 एमपीएससी परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसवून अनेकांनी नोकरी मिळवली होती. याच प्रकरणी सीआयडीनं 2 कर्मचाऱ्यांना अटक केली. यात परभणीच्या महिला आणि बालविकास कल्याण विभागाचा 1 आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातला 1 कर्मचारी समाविष्ट आहे. जळगावातील पाचोरा इथं 12 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता त्याचा रविदास क्रांती मोर्चानं निषेध केला. पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन नराधमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती आहे. परभणी स्थानिक गुन्हे शाखेनं तलवारी आणि खंजीर जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले. सय्यद साजिद याला ताब्यात घेतलंय. राज्यातील नंबर 1 मतदार असलेल्या नंदुरबारमधील वर्सन वसावे याला शासकीय नास्थेमुळे थेट रस्त्यावर संसार मांडण्याची वेळ आली आहे. शासनाच्या चुकीमुळे आधीच घरापासून 300 किलोमीटर असलेली जमीन कसण्याकरता वर्सन जात होते त्यातच पुनर्वसन वसाहतीमध्ये जागा नसतानाही त्यांना हलवण्यात आलंय. त्यामुळे ऐन पावसाच्या तोंडावर त्यानं आपला संसार उघड्यावर त्यांना मांडावा लागलाय. सांगली जिल्ह्यातील बलगवडे ग्रामपंचायत ही विधवा प्रथा बंदीचा ठराव करणारी 4थी ग्रामपंचायत ठरलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आणि वारसा जपण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचललं असल्याचं ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आलं. तर बलगवडे ग्रामपंचायत सांगली जिल्ह्यातील पहिली आणि राज्यातील 4थी ग्रामपंचायत ठरलेली आहे. न्याय मिळत नसल्यानं वैतागलेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमरावतीतल्या अंजनगाव सुरजी इथं पांडुरंग महल्ले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतात जाण्याचा वडिलोपार्जित रस्ता अडवण्यात आला त्याविरोधात महसूल प्रशासनाकडे पांडुरंग यांनी वारंवार तक्रार दिलेली होती मात्र महसूल प्रशासनाकडून कुठलाही न्याय मिळत नसल्यानं अखेर महल्ले यांनी आत्महत्या केली.
गेल्या 6 महिन्यांपासून न्याय मिळावा यासाठी पांडुरंग महसूल विभागात हेलपाटे मारत होते, मात्र न्याय मिळत नसल्याने त्यांनी झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून वानखेडे कुटुंबामुळे आत्महत्या केल्याचं लिहिले। संबंधित लोकांवर कारवाईची मागणी पांडुरंग यांच्या कुटुंबियांनी केली आहे। आंबेगावमधील भिवडी येथील भवानगिरी बाबा यांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सातगाव पठारावर होत असलेल्या या शर्यतीसाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली। भंडाऱ्यातल्या उमरेड करांड या ठिकाणी अभयारण्यात वाघिणीचं दर्शन घडलंय। T6 वाघीण आपल्या 5 बछड्यांसह मुक्त संचार करताना पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर सांगणोरे परिसरामध्ये रानगव्याचं दर्शन झालं असून रानगव्याला पाहिल्यावर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। या रानगव्याला वन विभागाने तातडीने पकडण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे। चंद्रपूर महामार्गावर अजयपूर इथं झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अजयपूर गावाजवळ रात्री हा अपघात झाला होता। यात पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली। या अपघातानंतर भीषण आग लागली। आग लागल्याने ट्रकचे टायर फुटले, आग भडकली। अक्कलकोट तालुक्यातील कलाप्पावाडीजवळ एसटी बस उलटली। खराब रस्त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। या बसमध्ये 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते। जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही। हिंगोली ते सेनगाव महामार्गावर सरकळी या पाटीजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय। या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। हे दोघेही जण गुजरात रस्त्यावरील रहिवासी आहेत। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला। संगमनेर तालुक्यामध्ये पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटामध्ये मक्याची कणसं घेऊन जाणारा टेम्पो उलटला। पहाटेच्या दरम्यान झालेल्या या अपघाताच्या घटनेत 2 जण जखमी झालेत। संगमनेर मार्गाने चाकणला जात असताना हा अपघात घडला। जागतिक मधमाशी दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील मांडवे बुद्रुक इथं माध्यमांची जनजागृती मेळाव्याचं मधमाशी जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मेळाव्यातून ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाचं महत्व पटवून देण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत बाळूमामा यांच्या पालखीच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली। शेगाव इथल्या रामविजय बुरुंगले यांच्या शेतात बाळूमामा यांची पालखी आणि मेंढरं येतात, तशीच शेकडो नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। रत्नागिरीत रत्न कृषी महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शन उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी डॉ BN पाटील, खासदार विनायक राऊत आणि इतर मान्यवर उपस्थित होते। तसेच या महोत्सवामध्ये 120 स्टॉल्स लावण्यात आले असून पुढील 3 दिवस हा महोत्सव चालणार आहे। प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ धरणामध्ये साठवला जातो, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे। हा गाळ उपसून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकण्याचा उपक्रम अकोला जिल्हा प्रशासनानं हाती घेतलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होणार आहे। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार उपक्रम सुरू करण्यात आलाय, त्यामुळे 394 शेतकऱ्यांना लाभ झालाय। महाड औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी सावित्री खाडीत ओवळेगाव हद्दीत सोडलं जात आहे। गेली 3 दशकं सावित्री खाडी पट्ट्यातील ग्रामस्थ या प्रदूषणामुळे हैराण झालेत। दरम्यान दूषित पाणी सोडण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे, याला ग्रामस्थांचा विरोध आहे। यावेळी आक्रमक ग्रामस्थांनी कामबंद आंदोलन केलं। औरंगाबादमध्ये आंबा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। पुढील 10 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे। महोत्सवात राज्यभरातून उत्पादक सहभागी झालेले आहेत।